पुराच्या पाण्यामध्ये ट्रॉली उलटून काही जण वाहून गेल्याची भीती व्यक्त होतीये. शिरोळ तालुक्यातल्या बस्तवडे गावाजवळची ही घटना आहे आणि घटनास्थळी महसूल आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारी दाखल झालेत. महत्वाची बातमी येते कोल्हापूरमधून. कोल्हापूरमध्ये एक दुर्घटना घडली आहे. पुराच्या पाण्यामध्ये ट्रॉली उलटली आहे आणि यामध्ये काही जण वाहून गेल्याची भीती व्यक्त होतीये. कोल्हापूर जिल्ह्यातून ही महत्वाची बातमी. शिरोळ तालुक्यातल्या बस्तवडे गावाजवळची ही घटना असल्याचं कळत आहे आणि महसूल आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि घटनेचा आढावा घेतला जातोय. कोल्हापुरातून ही एक धक्कादायक बातमी. शिरोळ तालुक्यातल्या बस्तवडे गावाजवळची घटना आहे. रिएक्शनाची महत्वाची बातमी कोल्हापूरमधून कळतीये. प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत कोल्हापुरामधून. या संदर्भातली आणखी माहिती जाणून घेऊया. प्रताप, शिरोळ तालुक्यामध्ये बस्तवडे गावातली घटना आहे, काय नेमकं झालंय? तर आपण या दृश्यामध्ये बघण्याचा प्रयत्न करतोय. कोल्हापूरमध्ये ट्रॉली वाहून गेलेली आहे आणि पुराचं पाणी आलेलं होतं. यामध्ये ही ट्रॉली उलटली आणि यामध्ये ट्रॉलीत काही जण बसलेले होते, हे वाहून गेल्याचं कळतंय. नेमके किती जण होते, कशी काय ही सगळी दुर्घटना घडली, या संदर्भातली आपण तपशील जाणून घेणार आहोत. या क्षणाची सगळ्यात महत्वाची बातमी आपण पाहतोय कोल्हापूरमध्ये. प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी कोल्हापुरातून आपल्याबरोबर जोडले गेलेत. प्रताप, काय नेमकी दुर्घटना झाली आहे? महसूल पोलीस प्रशासन या ठिकाणी पोहोचले, मात्र दुर्घटना काय होती? शिरोळ तालुक्यातल्या बस्तवडी गावातील जे काही जण आहेत ते ट्रॅक्टर मधून आपण पाहतो की नदीच्या पलीकडे जात होते. त्यावेळेला जी ट्रॅक्टर आहे ती पलटी झालेली आहे. त्याच्यामध्ये 6 जण असल्याची प्राथमिक माहिती मिळते. त्यातील 4 जण जे आहेत ते पट्टीचे पोहणारे होते, त्यामुळे ते नदीकाठी पोहत पोहत पोहोचलेले आहेत. पण त्यातील 2 जण बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. एकूणच आपण पाहतो की बोटीच्या साह्याने शोध मोहीम सुरू झालेली आहे आणि त्या लोकांना शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण एकूणच आपण पाहतो की कृष्णेच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे आपण पाहतो की एक गावाहून दुसऱ्या गावाला जाण्यासाठी जो बंधारा असतो किंवा पूल असतो त्या मार्गावर मोठ्या प्रमाणात आपण पाहतो की पुराचं पाणी आले आणि त्याचमुळे आपण पाहतो की पलीकडच्या गावाला जाण्यासाठी या ट्रॅक्टरचा आधार घेतला गेलेला होता. पण पुराच्या पाण्यामध्ये हा ट्रॅक्टर जो आहे तो पलटी झालेला आहे, त्यामुळे ही दुर्घटना घडलेली आहे. ठीक, प्रताप धन्यवाद दिलेले आहे या माहितीसाठी. जरूर यावर लक्ष ठेवून राहा, अपडेट्स आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू. प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. तर ट्रॅक्टरमध्ये काही जण होते आणि यामधल्या काही जणांना वाचवण्यात यश आले, मात्र 2 जण वाहून गेल्याचं कळतंय. महत्वाची बातमी आपण पाहतोय. शिरोळ तालुक्यातल्या बस्तवडे गावाजवळची घटना आहे.